आहे 12 किलोमीटरवरच्या फोर्टिस मालार या हॉस्पिटलमधल्या होवी या तरुणीमध्ये ट्रान्सप्लांट करण्याचं आव्हान डॉक्टरांसमोर होतं, कारण हे हृदय ठराविक वेळेतच दुसऱ्या शरीरात इम्प्लांट करणं गरजेचं होतं. त्यामुळे डॉक्टरांप्रमाणेच वाहतूक पोलिसांसमोर सुद्धा मोठं आव्हान उभं राहिलं. अँब्युलन्सचा रस्ता रिकामा करण्यासाठी अवघी पोलीस यंत्रणा कामाला लागली. 12-12 नाक्यांवर 25 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आणि कंट्रोल रूमशी संवाद साधत अँब्युलन्स पोहोचण्याआधी रस्ते रिकामे करण्यात आले. त्यामुळे संध्याकाळी 6:44 अँब्युलन्समध्ये चढवलेलं हृदय 6:57 इच्छितस्थळी पोहोचू शकलं. विशेष म्हणजे संध्याकाळी ऐन वाहतूक कोंडीच्या वेळी अवघ्या 13:22 पोलिसांनी हे आव्हान पूरं केलं. तब्बल 3 तासांच्या अथक परिश्रमानंतर होवीवरची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि एका सर्वसामान्य मुलीला डॉक्टर, वाहतूक पोलीस आणि सर्वसामान्य चेन्नईकरांच्या स्पिरिटमुळे नवं जीवन मिळालं.